अवैध धंदे मोडून काढू, बेसिक पोलिसिंगला प्राधान्य देणार सांगली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांचा इशारा। सांगली अवैध धंद्यांवर आळा घालण्याचे काम पोलिसांचे आहे, ते प्रामुख्याने केले जाईल। जिल्ह्यातील अवैध धंदे मोडून काढू असा इशारा नूतन पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी आज पत्रकार परिषदेत दिला। तसेच वाढती आर्थिक गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजनांसह बेसिक पोलिसिंगवर भर दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केलं। सांगलीचे 42वे पोलीस अधीक्षक म्हणून डॉक्टर तेली यांनी आज पदभार स्वीकारला। मावळते अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी तो सुपूर्द केला आहे। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉक्टर तेली म्हणाले, कोकण वगळता सर्व ठिकाणी मी कार्यरत होतो, साहजिकच तेथील अनुभवाचा उपयोग जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी निश्चितपणे होईल। गुन्ह्यांमधील विविध आव्हानांना समर्थपणे सामोरे जाऊन गुन्हेगारांचा तातडीने अटकाव करणे हे पोलिसांचे कर्तव्यच आहे, त्याचेच पालन सर्वांकडून करून घेण्याचा माझा प्रयत्न असेल। राज्यात आर्थिक गुन्ह्यात वेगाने वाढ होते, हे गुन्हे रोखणे कौशल्याचे काम आहे। त्याचप्रमाणे नागरिकांच्या मध्ये देखील जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील। आर्थिक गुन्हे कसे घडतात, त्यांना अटकाव कसा करायचा याविषयीची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबवण्यात येणार आहे। आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना प्रसंगी प्रशिक्षणही देऊ। नागरिकांनी देखील न घाबरता आर्थिक फसवणुकीची तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल कराव्यात असेही पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी सांगितलं। नमस्कार, मी डॉक्टर बसवराज तेली आज या ठिकाणी सांगली पोलीस अधीक्षक पदाची कार्यभार घेतलेली आहे। आणि सांगली पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत असताना बेसिक पोलिसिंग म्हणजेच गुन्हेगारीवर नियंत्रण, गुन्ह्याचे तपास आणि कायदा व सुव्यवस्था हाताळणे यावर जास्त भर राहणार आहे। आणि बेसिक पोलिसिंगमध्येच पोलिसिंगचा सर्व भाग हे कवर होत असतो, त्यामुळे इथं जे मेनली घडत असलेले गुन्हे असतील त्यावर बारकाईने लक्ष ठेवून ते कसे आळा घालता येतील आणि पुढे असे गुन्हे घडणार नाही यासाठी प्रतिबंध कसं करता येतील याबद्दल जास्त लक्ष असणार आहे। सांगली जिल्ह्याचे सर्व नागरिकांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि दिवाळी सर्वांनी साजरी करत असताना इतर जे काळजी घ्यायला पाहिजे, जसे फटाके फोडताना काळजी घ्यायला पाहिजे आणि घर सोडून इतर ठिकाणी जाताना काय काळजी घ्यायला पाहिजे, या सर्व काळजी नागरिकांनी घ्यावा असे मी परत एकदा सांगली जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना आवाहन करतो आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।